आपण सर्व भगवंताला इतकेने प्रणाम करू. हा त्यामधला एक छोटासा अनुभव सांगतो. माझं राहणं कानुरबाराला आहे आणि माझं छोटंसं दुकान आहे गाड्या रिपेरिंगचं. त्या दुकानामध्ये बसल्यानंतर माझा मुलगा आणि त्याच्या सोबत असलेले चार पाच मुलं दहाव्या वर्गात शिकायचे आणि दहाव्या वर्गात शिकत असताना ट्युशनला चालले होते. ट्युशनला गेल्यानंतर माझ्यासमोर ते मुलं गेले होते आणि ते मुलं गेल्यानंतर सर्व व्यवस्थित होते आणि जेव्हा ट्युशन झाल्यानंतर ते परत आले त्यामधलाच एक मुलगा प्रियांशु मोरे म्हणून होता. आमच्या माझ्या दुकानाच्या शेजारीच तो राहायचा आणि तो अचानकच बेशुद्ध पडला. बरं, बेशुद्ध पडल्यानंतर आजूबाजूचे बरेचसे लोक त्याच्या घरी जमा झाले. जवळपास त्यांच्या घरी स्लॅबचं घर होतं आणि मोठं घर आहे, पण त्याच्या घरी त्याच्या तो मुलगा दिसत नव्हता. इतके सारे लोक जमा झाले होते. त्या मुलगा जमा झाल्यानंतर त्या मुलाला दातकुळी बसली आणि डोळे पांढरे करून दिले. 16-17 वर्षाचा मुलगा. त्यावेळेस सर्वजण रडायला लागले. काही त्यांची ताई वगैरे आजोबा बाहेर निघाले, इकडं तिकडं धावू लागले, कोणाकडून काही मदत भेटन या आशेनं परी प्रयत्न करू लागले. त्यामधलेच अनेकामध्ये जर आपण असतो तर अनेकामध्ये कोणी कांदा कापतोय, कोणी मिरच्या कापतो किंवा आपला कांदा कापून त्याला सुंगणी देते, हातपाय घासते आणि त्याचे दातकुळीसुद्धा बसून गेली. डोळे पांढरे करून दिले आणि हातपाय घासायला लागलं तर आपलं पलंगावरच. आता हे सर्व पाहत असताना सुरू असताना तर रडणं फुकणं साहजिकच आहे. आपल्या घरी असत, आपल्या घरी तोच प्रकार घडला असता. काय करावं त्या कुटुंबामध्ये कोणाला सुचत नव्हतं. त्यावेळेस माझं दुकान होतं, माझ्या दुकानाचे शेजारी सर्व ऐकायला येत होता प्रकार. तर म्हणलं चला, माझे परिचितच होता, कारण का माझ्या मुलाचा तो मित्रच होता आणि तर नेहमी सोबतच राहायचे. म्हणलं चला, काय झालं इतकं रडणं फुकणं चालू होतं. आम्ही धावतच त्याच्या मागं गेलो होतो. त्यांच्या रूमपर्यंत, त्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना बाजूला करावं लागत होतं. इतकी सारी गर्दी तिथं झाली, पण सर्व दुरून पाहत होते, कोणी मदतीला धावत नव्हतं. आजोबा रडायला लागले, घरचे सर्व सदस्य रडायला लागले. आता हा मुलाचं काय होते काय नाही, आता चांगला आला ना, अचानकच झालं कसं हे त्याचं. मग काही लोकांनी त्याच्यामध्ये चमच्यानं त्याचे दातकुळी वगैरे काढायचा प्रयत्न केला, कोणी बेंड्यानं काढायचे लागून राहिले, कोणी हातापायला घासून राहिले, बोटं गिटं सर्व घासूस केलं, सर्व परिवार प्रयत्न केले, पण कोणालाही समाधान भेटत नव्हतं. आता पाहू द्या करता करता थोडं जागा केली आणि त्या मुलाच्या जवळपास गेलो. पण त्यावेळेस मलाही काही सुचलं नाही, मी या मार्गाचा सेवक आहो आणि त्याच्यानंतर मी काय करायला पाहिजे हे मलाही माहिती नव्हतं. अचानकच त्या बाजूला पाणी होतं बरंच. आता ह्या अनुभवामधून बरंचसं काही आपल्याला शिकायला मिळते की तीर्थ करताना नवीन पाण्याचा वापर करायला पाहिजे, किंवा पाण्या त्या कुटुंबामध्ये आपण तीर्थ करत असताना त्या कुटुंबाचा एक बाईक कोण कशी असेल. आणि त्या अनेकवाल्याच्या घरी जेव्हा मी तीर्थ करून राहिलो होतो तेव्हा मला ह्या बाकीच्या गोष्टीचा विसरच पडला नव्हता. फक्त माझ्यासमोर एकच समस्या होती का त्या मुलाला कसं समाधान भेटलं पाहिजे हा एक विचार होता. आणि तो मुलगा तरुण होता, व्यसनाधीन नव्हता, 10व्या वर्गातला मुलगा होता. तर तशा वेळेस मला काही सुचलं नाही आणि मी त्यांना विचारलं पाणी कुठं, तर कोणी सांगायला तयार नव्हतं. तर बाथरूमच्या साईडला एक हंडा ठेवला होता, त्याच्यावर गिलास होता, त्या गिलासामधलंच पाणी घेतलं. आता पहा ते पाणी त्या हंड्यामध्ये किती दिवसाचं आहे हे माहिती नाही, ते किती दिवसाचं आहे, त्यांच्या घरी काय मासाळ झाला काय झाला हे माहिती नाही. पण परमेश्वरी कृपा कशी जागृत आणि परमेश्वरी कृपा कशी कार्य करते, तर त्या हंड्यामधलंच पाणी घेतलं आणि त्या त्याच्या सोबत बाजूला सेवकीनं होत्या, म्हणजे अनेक वारेच होते, त्यांना थोडं बाजूला केलं, मला पाहू द्या म्हटलं थोडंसं. आणि पाहिलं तर माझं मला समजलं नाही, मी आपाप त्या पाणी घेतल्यानंतर त्याच्यावर तीर्थ फुका मारायला लागलो. आता त्या इतक्या घाईच्या वेळ होता त्या प्रसंगामध्ये हे सुद्धा सुचलं नाही का फुका किती मारल्या मी. बाबा हनुमानजी फू म्हणायचं, आजूबाजूला ते अनेक वाले होते, आजी ते बाजूला होऊन गेले. हा जेव्हा मग म्हणायला लागले हे का म्हणून का राहिले, तर आजूबाजूचे 50 लोक मी काय म्हणतो, माझा आवाज जरा हळूच नव्हता त्यावेळेस, कारण का इथं घाबरलो होतो आणि त्या मुलाला समाधान भेटलं पाहिजे म्हणून मी घाईघाईमध्ये बाबा हनुमानजी फू म्हणायचा. तर आजूबाजूच्या सर्वला ऐकायला जायचं आणि जेव्हा बाब ते तीर्थ झालं आणि तीर्थ झाल्यानंतर त्याचं तोंड तर उघडलं नव्हतं, मग तोंडात जाईन कसं, तर होटा वर केले आणि होटामधून ते तीर्थ त्याच्या तोंडामध्ये गेलं. जसं थेंब त्याच्या तोंडामध्ये गेलं तसं त्यानं तोंड उघडलं आणि तो होशमध्ये आला. लगेच त्याला असं पकडलं, तेच तीर्थ घेतलं आणि त्याला एक शिरका मारण्यासारखं त्याच्या डोळ्यावर मारलं. तर तो तडफडून उठला आणि बिलकुल होशमध्येच आला. लगेच त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये हलवलं. आणि पहा, ही आता अनेक पाल्याची क्रिया झाली, अनेक पाल्याच्या घरी झालेला माझ्या हातून तो प्रकार घडला.